स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समान नागरी कायद्याच्या दृष्टीनं खूप मोठं वक्तव्य केलं. युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या ठिकाणी आता मोदींनी सेक्युलर सिव्हिल कोड या शब्दाचा वापर पहिल्यांदाच केला. सध्याचे नागरी कायदे कम्युनल म्हणजेच जातीय कायदे आहेत, म्हणूनच देशाला सेक्युलर सिव्हिल कोड म्हणजेच धर्मनिरपेक्ष नागरी संहितेची गरज असल्याचं मोदींनी म्हटलं. समाजात दुरावा निर्माण करणाऱ्या कायद्यांना हटवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टानंही अनेक निर्णयांमध्ये समान नागरी कायद्याची गरज व्यक्त केली, त्यामुळे आता राम मंदिर आणि कलम 370 नंतर सेक्युलर सिव्हिल कोड मोदी सरकारच्या अजेंड्यावर आहे का अशी चर्चा जोर धरू लागली आहे. जो कानून धर्म के आधार पर देश को बांटते, जो ऊंच नीच का कारण बन जाते हैं, ऐसे कानूनों को आधुनिक समाज में कोई स्थान नहीं हो सकता है. और इसलिए मैं तो कहूंगा, अब समय की मांग है कि देश में एक सेक्युलर सिविल कोड हो. हमने कम्युनल सिविल कोड में 75 साल बिताए हैं, अब हमें सेक्युलर सिविल कोड की तरफ जाना होगा और तब जाकर के देश में धर्म के आधार पर जो भेदभाव हो रहे हैं, सामान्य नागरिक को जो दूरी महसूस होती है उससे हमें मुक्ति मिलेगी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.